पहिल्याच पावसामुळे सोलापूर शहरातल्या 70 फूट रोड परिसरात अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. अक्षरशः गुडघ्यापर्यंत घरामध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांचे हाल झाले. शहरातल्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेश शॉपिंग सेंटरजवळ अनेक दुचाकी वाहनं ही पाण्याखाली गेलेली होती. वाशिम जिल्ह्यातल्या काही भागामध्ये मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा आहे. मात्र पेरणीयोग्य पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातल्या देवी भोयरे वडझिरे या भागामध्ये जोरदार पाऊस झालाय. पहिल्याच पावसात शेतात पाणी साचून दोन्ही गावाच्या परिसरातले ओढे नाले भरून वाहू लागलेत. नगर आणि पुणे जिल्हा सीमेवरच्या या भागामध्ये जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय. रात्रीपासून तळकोकणामध्ये रिमझिम पाऊस बरसतोय. पावसाच्या आगमनानं शेतकरी मात्र सुखावले. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. दुबार पेरणीचं संकट आता टळलेलं आहे तर इकडे तळकोकणात लावणीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात उन्हामुळे करपचलेल्या भात रोपांना पावसाच्या सरींमुळे जीवदान मिळाले. पावसानं जोर धरल्यानं रखडलेल्या शेतीच्या कामांना आता पुन्हा एकदा वेगानं. रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आणि त्याचा फटका माणगाव एसटी स्टँडमधल्या प्रवासी आणि नागरिकांना बसला. जोरदार पावसामुळे माणगाव एसटी स्थानकाला तलावाचं स्वरूप आलं. साचलेल्या पाण्यामधून मार्ग काढताना वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागली. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर घाटात दरड कोसळली. प्रसिद्ध गायमुख मंदिर गणपती मंदिरावर ही दरड कोसळली. सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र मंदिराचं मोठं नुकसान झालं. सह्याद्रीची उंची म्हणजे